सांगतो इच्छितो तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? फार पूर्वीचे दिवस आणि आजचा हा हॉटेलमधला दिवस हे बघून असं वाटतंय कुठेतरी क्रिकेटची प्रगती होते, विशेष करून टेनिस क्रिकेटची. लेदर क्रिकेटचे तर होतच असते, त्यांचे जे स्पॉन्सर्स असतात बरंच काही असतं, परंतु टेनिस क्रिकेटला या लेवलपर्यंत आणलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आयोजकांचे परत ज्या ज्या लोकांनी ही टीम चालवण्यासाठी घेतलेली आहेत, जी टीमचे ओनर जे आहेत ते जे मुलांना आपल्या खेळण्यासाठी आपल्या टीममध्ये सामील करण्यासाठी इकडे स्वतः जातीतून उपस्थित आहेत वाटतं, त्यांचे मी धन्यवाद मानेन. कारण शेवटी ह्याच्यातून उत्पन्न काही नाही आहे, काहीच मिळणार नाही, परंतु आपला वेळ आपला पैसा सगळं खर्च करून या क्रिकेट खेळणाऱ्या लहान लहान मुलांना हे पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देतात ते फार मोठं आहे. एक वेळ अशी होती की मुंबईतल्या मुंबईत आपण क्रिकेट खेळायचो आणि ते पण 8 संघ जमताना मुश्किल व्हायचे, कधी जमतात काय जमतात, कारण ठराविक टीम असायच्या त्याच जिंकायचे, त्यामुळे लहान लहान टीम पुढे यायचे नाहीत. त्यामुळे 8 टीम जमता जमता खूप नाकीनं यायचे, कारण ऑर्गनायझर या नात्याने मी बरेच त्यावेळेस मी अनुभव घेतलेले आहेत. पण आज मी बघतोय वातावरण, त्या वातावरण असं दिसतंय की मोठ्या मोठ्या टीम बरोबरच आपण जी ही कॅटेगरी दिली आहे ABCD त्याच्यातून लहान लहान प्लेयर जे नवीन प्लेयर आहेत त्यांना पण तुम्ही संधी दिलेली आहेत. जरी अनसोल्ड असले तरी ते खेळणार असं मी मला काल अमोल बोलला, ते ऐकून बरं वाटलं की एक सिनियर प्लेयर बरोबर एक ज्युनियर प्लेयर जो नौखा आहे तो त्या टीममध्ये सामील होऊन खेळतोय किंवा टीमचा एक भाग होतोय, त्याला तो अभिमान वाटेल की मी एका मोठ्या टीमबरोबर सामील आहे. आजचा हौसला त्याला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मॅचमध्ये किंवा पुढच्या त्याच्या आयुष्यासाठी आणि त्याच्या क्रिकेट करिअरसाठी त्याला चांगला त्याचा उपयोग होईल असं मला स्वतःला वाटतंय. हा तुमचा प्रयोग यशस्वी हो अशी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. तसे आमचे तारिक भाई 77 आज त्यांनीसुद्धा सुरतसाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. माझ्याबरोबर सुप्रिमोसाठी अखंडपणे काम करणारी व्यक्ती आहे, इकडे संतोष भंड आहे, सगळे बरेच लोक आहेत सुप्रिमोला मला साथ देणं आभा आहे, हे सगळे माझे लोक आहेत आणि तुम्हीसुद्धा माझे सहकारी आहात जे रात्रंदिवस 5 दिवस माझ्याबरोबर सतत असता. जरी टीम बाहेर गेले तरी पण तुम्ही ग्राउंडमध्ये येऊन या आमच्या टुर्नामेंटला सपोर्ट करता, त्यामुळे तुम्हाला विसरणं तर शक्यच नाही. शेवटी क्रिकेट खेळण्यापेक्षाही बघणाऱ्यांचासुद्धा तेवढा उत्साह असावा लागतो, तो सर्व तुमच्यामुळे मिळतो आहे आणि सुप्रिमो तुमच्यामुळेच सक्सेस होतो आहे, त्यामुळे तुमचे पहिले धन्यवाद. असेच कार्यक्रम राबून असेच ह्या नवीन नवीन प्रयोग करून अमोल म्हात्रे तर आहेत, त्यांच्यावर सगळी मंडळी आहे, पवार आहे, या सगळ्यांनी हा प्रयत्न केला तर चांगला आहे, भविष्यात याला अजून काहीतरी पुढचं यश मिळू दे अशा तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि माझे मित्र हरीश पंड्या यांनाही शुभेच्छा देतो, मग चंदू शेट्टी आहेत, हे सर्व आहेत, बाकी कॉमेंटेटर आहेत, हे सगळ्यांचं जेव्हा मेहनत एकत्र होते तेव्हा कुठचा टुर्नामेंट सक्सेस होतो. त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद भाई, तुमचे शब्द आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे आणि आम्ही अजून जोमाने येणाऱ्या दिवसांमध्ये या दोन्ही टुर्नामेंटला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चंद्रकांतजी माझ्या जोडीला जोडलेले आहेत.